नव्या मुंबईतल्या सिडकोनी डेव्हलप केलेल्या नोड बद्दलचा हा प्रश्न आहे की ज्या 12.5% जमीन शेतकऱ्यांना मोबदला म्हणून सिडकोने आणि राज्य शासनाने दिली त्या ठिकाणी मावेजा नावाचा एक नवीन प्रकार आहे की ज्याच्यामध्ये 12.5% शेतकऱ्याला दिल्यानंतर त्याला कोर्टाच्या आदेशाने काही वाढीव रक्कम मिळते आणि त्याच्या बदल्यात त्याचा हा शब्द आहे मावेजा. आणि याच्यामध्ये म्हणजे सिडको जी वसाहत डेव्हलप करते त्याच्यामध्ये 12.5% प्लॉटवर जो मुंबईतील मध्यमवर्गीय माणूस नव्या मुंबईकडे आकर्षित होतो की जो साधारण आपल्याला परवडेल असं घर मिळावं या आशेने करंजाडे नवी मुंबई नवीन पनवेल उरण करंजाडे उलवे नोड या ठिकाणी येतो आणि त्याला हे माहीत नसतं की हा त्याला असं वाटतं की सिडकोकडून सीसी होऊन घेतलेला प्लॉट फ्लॅट मी घेतोय त्याच्यामुळे मला हा फ्लॅट परिपूर्ण असेल. परंतु सिडकोकडे असलेला ट्रायपार्टी अग्रीमेंट त्याला माहीत नाही, त्याला नवीन गोष्ट काय माहीत नसते आणि महारेराचं तुम्ही जे नवीन प्रारूप आणलंय त्याच्यामध्येही हा मावेजाचे कॉलम नाहीये. त्याच्यामुळे त्या सर्वसामान्य माणसाला वाटतं की मी फ्लॅट घेतोय हा परिपूर्ण आहे. आणि हे झाल्यानंतर आता अनेक नोट डेव्हलप झाले, अनेक इमारती डेव्हलप झाल्या आणि माझ्या स्वप्नातल्या घरात मी राहायला आलो पण त्या ठिकाणचं कन्व्हेन्स होत नाही, सिडको त्याला हस्तांतरण करून देत नाही. आणि हे सर्व होत असताना त्या कॉमन माणसाची जी पिळवणूक होते आणि त्याला फक्त आणि फक्त कारणीभूत आहे सिडकोकडे असलेला निष्काळजीपणा आणि सिडकोकडे असलेलं अकार्यक्षमपणा. मी जबाबदारीने सांगतो की अनेक सोसायट्या बनून तयार आहेत त्या हस्तांतरण होत नाही, म्हणजे माझ्या स्वप्नातलं घर माझं झालं पण ती सोसायटीला होत नाही, त्याला कारण काय तर फक्त सिडको. म्हणजे त्या शेतकऱ्याला 12.5% दिले म्हणजे मला असं वाटतं की ते सिडकोने दिलंय, सिडकोने मला सीसी दिलंय म्हणून इमारत उभी राहिली. परंतु सिडको त्याला ऑक्युपेशन सर्टिफिकेट देत नाही, सिडको त्याला परिपूर्णतेचा दाखला देत नाही, ती सोसायटी होत नाही. म्हणजे आमच्या स्वप्नातल्या मध्यमवर्गीय मराठी माणसाचं घर ह्या नवा मुंबईत मी मुंबईहून का येतो की माझ्या स्वप्नातलं घर मिळावं म्हणून, पण हे जर आसमान से गिरे और खजूर पे अटके अशी परिस्थिती फक्त सिडकोच्या या मावेजा या शब्दामुळे होते. आणि तिथे कोणाला काय पडलेलं नाही, सर्वसामान्य माणूस किती भरवडला गेला याचं काय घेणं देणं नाही. सिडकोच्या अधिकाऱ्यांचे व्यवस्थित पगार दर महिन्याला होत आहेत ना, होत आहेत. आणि मला मी तुम्हाला सांगतो की खालच्या लेवलला हे कोण ऐकूनच घ्यायला तयार नाही आणि कुठला तरी उच्च हायकोर्टाचं द्यावं. साहेब 100 रुपये जास्त दिले गेले तर हायकोर्टातून सुप्रीम कोर्टात जाते सिडको. एखादी लँड अक्विजिशन करायची असेल तर त्याच्याकरता सुप्रीम कोर्टात जाते, मग याच्यात का नाही गेली. परंतु या सर्व गोष्टीचं रयतेचं राज्य ही जर संकल्पना राज्य शासनाची असेल तर या सर्व लोकांना न्याय मिळाला पाहिजे. आणि ह्या महाराष्ट्राच्या सर्वभौम सभागृहामध्ये त्या गरीब माणसाचं म्हणणं मांडण्याचं काम या लक्षवेधीच्या मार्फत आम्ही करतोय आणि मला खात्री आहे की या राज्याचे सन्माननीय पालकमंत्रीच आज आमचे उत्तर देणार आहेत, सिडकोचे अधिकारी इथे आहेत. ह्या मावेजाचा प्रश्न एकदा तुम्हाला शेतकऱ्याला जे द्यायचंय ते तुम्ही कापून द्या ना, कोण नाही म्हणतो. पण याच्यात कसं आहे, घेणारा एक आहे देणारा दुसरा आहे, बिल्डर बनवून निघून जातो परंतु तो कॉमन माणूस मावेजाच्या नावाखातर त्याची सोसायटी होत नाही. तर माझं राज्य शासनाकडे सन्माननीय मंत्र्यांकडे एक निवेदन आहे की हा विषय तात्काळ आणि लवकरात लवकर सोडवा. याच्यामध्ये कॉमन माणसाचा कुठेही सहभाग नाहीये, तो उगाच भरडला जातोय हे शासनाने रयतेचं राज्य म्हणून लक्ष द्यावं ही विनंती आहे. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, नवी मुंबई शहर विकसित करताना ठाणे उरण पनवेल या 3 तालुक्यातली 95 गावे घेऊन सिडको प्राधिकरणाकडे ही जबाबदारी दिलेली होती की याची पूर्ण डेव्हलपमेंट झाली पाहिजे. त्याच्यानंतर आता सन्मान्य सदस्यांनी जे सांगितलं की 12.5% विषय काही ठिकाणी मग कोर्टामध्ये गेला, कोर्टामध्ये देखील प्रलंबित राहिला, या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. सन्मान्य सदस्यांनी जी मागणी या ठिकाणी केली की तिथल्या शेतकऱ्यांवर अन्याय होता कामा नये हीच भूमिका सरकारची आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की 12.5% वाटपासंदर्भात ते वाटप लवकर व्हावं, शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून 27/10/2022 अन्वये माननीय मुख्य सचिव सेवानिवृत्त यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आलेली आहे. आणि मी या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो, सन्मान्य सदस्यांना देखील सांगू इच्छितो, पुढच्या 90 दिवसांमध्ये त्या समितीला सांगून सगळे निर्णय लवकरात लवकर घेणं भाग पडेल. बोला भालदेजी.
शेतकऱ्यांना वाढीव मोबदल्याची रक्कम अदा करताना सदर रकमेतून अतिरिक्त भाडेपट्ट्याची रक्कम ही सिडको वसूल का करत नाही, म्हणजे हे जर सिडकोने एक कंडिशन ठेवली तर याच्या हे मागचं साहेब आपण सांगताय 90 दिवसात सुटेल, पण याच्या पुढे जर सिडकोनी ही कंडिशन ठेवली तर तिथे होणाऱ्या बिल्डिंग, कारण शेतकरी निघून जातो, बिल्डर निघून जातो, अडकतो कोण, जो फ्लॅट घेतलेला मध्यमवर्गीय माणूस आहे ज्यांनी स्वप्नाचं घर म्हणून घर घेतलंय तो अडकतोय, तो अडकू नये याच्याकरता आणि या समितीच्या कार्यवाह वाढवून सोसायट्यांच्या हस्तांतरणाचा मार्ग त्या ती समिती मान्य करेल का, एवढ्या दोनच प्रश्न आहेत. सन्मान्य अध्यक्ष महोदय, कुठच्याही पद्धतीचा भाडेपट्टा धारकांवर अन्याय होणार नाही, त्यांना त्रास होणार नाही, त्याची दक्षता घेतली जाईल आणि सोसायट्यांना देखील या समित्याच्या संपूर्ण कार्यकक्षेमध्ये आणलं जाईल. प्रशांतजी ठाकूर. सन्मान्य अध्यक्ष महोदय, या सिडकोच्या परिसरात असणाऱ्या सिडकोच्या मार्फत ज्यांना ज्यांना 12.5% भूखंड देण्यात आलेत अशा अनेक इमारतींना हा या प्रश्नानं ग्रासलेला आहे आणि त्यामुळे या संदर्भामध्ये जो प्रश्न विचारलेला आहे आमदार महेश बालदीजी यांनी की काही निवडक सोसायटी आता अशा या चरकामध्ये अडकलेल्या आहेत की ज्यांना इमारती बांधून पूर्ण झाल्या, आज त्यांना एकतर ओसी मिळालेली नाही, ऑक्युपन्सी सर्टिफिकेट मिळालेलं नाही किंवा कन्व्हेयन्स त्यांचं होत नाही, त्याचं कारण मावेजाची रक्कम भरलेली नाही म्हणून. तर सिडकोकडे शासनाकडे याची माहिती आहे का अशा या किती सोसायट्या आहेत, कारण सन्माननीय मंत्री मोदींनी सांगितलं की या संदर्भात बैठक लावली जाईल, मी स्वागत करतो कारण त्यांनी लवकरात लवकर हा विषय सुटू शकेल, पण ज्या वेळेला अशा सोसायट्यांचे नागरिक आता जसं सांगितलं गेलं हे जेव्हा सिडकोकडे अप्रोच करतात त्यावेळेला सिडकोचं उत्तर हे ठोकताळेपणानं दिलं जातं आणि त्यामुळे जे नोकरदार मंडळी आहेत ती सतत पाठपुरावा करू शकत नाही, त्यामुळे असा एक कार्यक्रम जसा बैठक आपण 15 दिवसात लावणार आहात असा एक कार्यक्रम आखून की ज्या सोसायट्यांची अशी ओसी किंवा कन्व्हेयन्स या मावेजा विषयामुळे अडकलंय आणि त्याच्यामध्ये त्या सोसायटी धारकांचा काही दोष नाही तो सोडवणुकीसाठी कालबद्ध कार्यक्रम हा सिडको मार्फत जाहीर करण्यात येणार आहे का. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य प्रशांतजींनी सांगितलं त्याच पद्धतीनं महेशजींनी देखील प्रश्न विचारला होता. सोसायट्यांची आकडेवारी आता माझ्याकडे नाही परंतु ती पटलावर ठेवली जाईल, परंतु ज्या सोसायट्या या संपूर्ण याच्यामधनं बाधित होत आहेत त्या समितीच्या कार्यक्षेत्रामध्ये घेऊन लवकरात लवकर त्याचा निपटारा केला जाईल.